नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स म्हणजेच केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एसवाय बी वर्गातील सेमिस्टर 4 चा आपला भूगोल स्पेशल घेतलेल्या विद्यार्थ्यांचा जो पेपर 2 आहे, ज्याला आपण S2 असं म्हणतो, म्हणजेच प्रॅक्टिकल ज्योग्राफी पार्ट 2, या संदर्भातील एका प्रॅक्टिकलवर चर्चा करणार. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण चौथ्या सेमिस्टरला हा जो S2 चा विषय घेत आहे आपण प्रॅक्टिकलच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे नकाशाशास्त्री पद्धती तंत्रे सर्वेक्षण आणि सल वृत्तांत, किंवा याला और आहे खेडेगाव वृत्तांत. आणि यामध्ये प्रकरण क्रमांक 2 अत्यंत महत्वाचं आहे की ज्याचं नाव आहे त्या ठिकाणी नकाशाशास्त्री पद्धती, ज्याला आपण आकडेवारीचं प्रदर्शन असे म्हणतो. आणि यामध्ये अत्यंत महत्वाचा उपघटक आहे विद्यार्थी मित्र, तो म्हणजे नकाशाशास्त्री पद्धती, ज्याला आपण तंत्र असं म्हणतो. आणि या संदर्भातील आज प्रॅक्टिकल क्रमांक 7 घेतोय की ज्याचं नाव आहे त्या ठिकाणी सममूल्य नकाशा, त्याला आयसोप्लेट मॅप असं म्हणतात, मेथड असे म्हणतात. याचा उद्देश अत्यंत सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, तो उद्देश असा आहे की सममूल्य नकाशा म्हणजे काय, याचा अर्थ आपल्याला बघायचा आहे, त्याची व्याख्या, त्याचे उपयोग काय आहेत, आणि सर्वात महत्वाचं याच्या काय उणीवा आहेत, काय मर्यादा आहे, किंवा फायदे आणि तोटे यावरही आपण चर्चा करणार. आणि या प्रॅक्टिकल साठी आपल्याला साहित्य लागतंय, कंपास पेटी, त्याचबरोबर अर्ध पारदर्शक पेपर, ज्यालाच आपण बटर पेपर असं म्हणतो. आणि आपल्याला ज्या क्षेत्राचा नकाशा तयार करायचा आहे त्या क्षेत्राचा कोरा एक तर आउटलाईन पाहिजे, किंवा ते काढण्यासाठी टेन्सिल आपल्याकडे पाहिजे. आज आपण एक असं एक उदाहरण म्हणून, जे एक जनरल आपण उदाहरण घेतोय, ते असं कोणत्याही प्रदेशाचं नाही, एक साधारणपणे एक आउटलाईन मी तयार केली आहे, ती मी तुम्हाला आपल्या गुगल क्लासरूम वर दिलेली आहे, ती बघून तुम्ही अशा प्रकारचा नकाशा तयार करायचा. चला तर मग आता प्रत्यक्ष आपण नकाशा आजच्या प्रॅक्टिकलला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे सममूल्य नकाशा तयार करणं, हा उद्देश आहे. सुरुवातीला आपण सममूल्य नकाशा म्हणजे काय, सममूल्य नकाशा हे दोन शब्द आहे, एक आहे सममूल्य, दुसरं नकाशा आहे. मला वाटतं नकाशावर आपण भरपूर चर्चा केली, नकाशाचा अर्थ तुम्हाला माहिती राहिला विषय आता सममूल्य हा शब्द. सममूल्य शब्द म्हणजे काय, आता सममूल्य हा शब्द आपण विशेषतः सममूल्य रेषा या पद्धतीने वापरतो. हा सममूल्य आणि रेषा हा जोडून आलेला शब्द आहे. सुरुवातीला आपण सममूल्य रेषा म्हणजे काय याचा अर्थ बघूया, आणि नंतर मी तुम्हाला सममूल्य नकाशा याची व्याख्या सांगतो. बघा, सममूल्य खरं बघितलं तर या शब्दातच त्याचा अर्थ आहे. सम म्हणजे समान, मूल्य म्हणजे किंमत, त्याचं मूल्य. मग सममूल्य रेषा म्हणजे काय, नकाशात समान मूल्य असणारी ठिकाणे जोडणारी रेषा म्हणजे सममूल्य रेषा. की ज्या वेळेला आपण एखादा नकाशा घेतला आणि त्याच्यामध्ये सारखी किंमत असलेली ठिकाणं असेल, किंवा काही त्या ठिकाणचे त्या ठिकाणी प्रदेश असेल, त्यांचा मूल्य समान असेल, तर आपण काय करतो, त्या प्रदेशांना जोडणारी एक सरळ, किंवा जी त्या प्रदेशामध्ये जशी ठिकाण असेल तशा प्रकार रेषा काढतो, त्याला म्हणतात सममूल्य रेषा. आता बघा विद्यार्थी मित्रो, या शब्दाचा थोडा इतिहास जर आपण चेक केला की सममूल्य हा शब्द आला तरी कुठून, तर याचा संदर्भ मला त्या ठिकाणी हा जो मराठी शब्द आहे सममूल्य, समान मूल्य, हा शब्द आयसो या ग्रीक शब्दापासून तयार झालाय. हा ग्रीक शब्द जर आपण आणखी मराठीत बघितला त्याचा अर्थ, तर त्याचा अर्थ एकदम सोपा आहे, काय आहे, समान म्हणजे सारखा, इक्वल असा त्याचा अर्थ आहे. मग याचा अर्थ, या अर्थावरूनच आपल्याला मराठी शब्द जो आहे सममूल्य हा तयार झालाय. जर आपण त्या ठिकाणी म्हणजे याचा अर्थ कळला तुम्हाला, सममूल्य म्हणजे काय, की ज्या ठिकाणचे मूल्य सारखे आहे असे ठिकाण जोडणारी जी रेषा आहे त्याला आपण सममूल्य रेषा असं म्हणतो. सममूल्य म्हणजे सारखे मूल्य, सारखी किंमत, सारखी संख्या त्या ठिकाणची, आणि रेषा म्हणजे आपल्याला माहितीच आहे की जी आपण नेहमी भूमितीमध्ये वापरतो, आणि बऱ्याच वेळेला आपल्याला रेग्युलर जीवनामध्ये अनेक वेळेला आपण लिखाण करताना किंवा आपण बोलत असताना याचा संदर्भ घेत असतो. आता एकदा आपण सममूल्य रेषा पाहिलं की आता आपल्याला सममूल्य नकाशा म्हणजे काय, कारण एक लक्षात ठेवा, सममूल्य नकाशा ही व्याख्या तुम्हाला कधी कळेल, जर तुम्हाला सममूल्य रेषा ही संकल्पना माहिती असेल. बघा व्याख्येमध्ये सुद्धा काळजीपूर्वक बघा तुम्ही, आपण संदर्भ कशाचा घेतलेला आहे, सममूल्य रेषेचा, त्यावर आधारित आपण ही व्याख्या केली. सुरुवातीला मी व्याख्या पूर्ण वाचून दाखवतो, काय आहे बघा, नकाशावरील समान मूल्य असणाऱ्या ठिकाणांना जोडून नकाशावर तयार झालेल्या रेषांना सममूल्य दर्शक नका रेषा असं म्हणतात. आणि त्यानंतर पुढची व्याख्या बघा काय, व
यावर आधारित, यावर म्हणजे या सममूल्य रेषेवर आधारित, यावर आधारित जो वितरणात्मक नकाशा तयार केला जातो त्या नकाशाला म्हणायचं सममूल्य नकाशा. बघा किती सोपी व्याख्या आहे. या व्याख्येमध्ये दोन भाग आहे. पहिल्या भागामध्ये आपण काय केलंय, सममूल्य रेषा म्हणजे काय याचा संदर्भ दिलेला आहे आणि त्यावर आधारित सममूल्य नकाशा, सममूल्य रेषेचा वापर करून मदतीने आपण जो वितरणात्मक नकाशा तयार करतो त्याला आपण सममूल्य नकाशा असं म्हणतो. आणखी एक व्याख्या मी तुम्हाला सांगतो, आणखी तुम्हाला अर्थ स्पष्ट होईल. याही व्याख्येमध्ये पहिल्या भागामध्ये सममूल्य रेषेचा अर्थ सांगितलाय आणि नंतर व्याख्या केली. बघा कशी, आपण बघूया. समान मूल्य असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषेला सममूल्य रेषा असं म्हणतात व ज्या नकाशामध्ये अशा सममूल्य रेषेचा वापर केला जातो त्या नकाशांना म्हणायचं सममूल्य नकाशा. बघा किती सोपी व्याख्या आहे की ज्या नकाशामध्ये सममूल्य रेष किंवा जो नकाशा, जो वितरणात्मक नकाशा हा सममूल्य रेषेच्या मदतीने तयार केला जातो त्याला आपण त्या ठिकाणी सममूल्य नकाशा असं म्हणतो. किंवा ज्या नकाशामध्ये सममूल्य रेषेच्या मदतीने घटकाचं वितरण दाखवलं जातं तेव्हा त्या नकाशाला म्हणायचं सममूल्य नकाशा. म्हणून विद्यार्थी मित्र आणखी एक गोष्ट घ्या महत्वाची, की या नकाशामध्ये सममूल्य नकाशामध्ये सममूल्य रेषा अत्यंत महत्वाच्या असतात. यामुळे आपल्याला याची वैशिष्ट्य काय, कारण या रेषेवर संपूर्णपणे त्या सममूल्य नकाशाचं स्वरूप आणि उपयोग अवलंबून असतो. म्हणून आपण आणखी थोडीशी माहिती की सममूल्य रेषा ज्या आहेत त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत यावर आपण थोडासा आढावा घेऊया, नंतर आपण एक गणित सोडूया. बघा सामान्यपणे ही जी रेषा असते सममूल्य रेषा ही विशिष्ट फरकाने इंटरवलने काढलेली असते. आता म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, समजा एखादा प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे मूल्य आहेत, मग आपल्याला काय करावं लागेल, त्या प्रत्येक मूल्याला रेषा नाही काढता, आपल्याला ग्रुप पाडावा लागेल. उदाहरणार्थ 30, 32, 34, 38 किंवा 2, 4, 6, 8 दोनचा तुम्ही इंटरवल ठेवू शकतात किंवा 5 ठेवू शकतात, 5, 10, 15, 20 किंवा 10 ठेवू शकतात, 10, 20, 30, 40 अशा प्रकारे. पण हे कशावर अवलंबून आहे की त्या प्रदेशातले किती बिंदू किंवा किती ठिकाणांचं मूल्य तुमच्याकडे आहे. जरी अधिक मूल्य असेल तर त्यावेळेला तुम्हाला अधिक क्लास इंटरवल घ्यावा लागेल, दोन त्या सममूल्य रेषेमधला अंतर किंवा इंटरवल अधिक घ्यावा लागेल. पण जर मूल्य कमी असेल तर 2 पुरेसा आहे त्या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे की आपण हवामानची स्थिती दर्शक नकाशामध्ये या रेषेचा भरपूर वेळा वापर करतो. आपण त्यावर अधिक चर्चा नंतर करणारच आहोत. आता इतकं लक्षात ठेवा की या दोन रेषेमध्ये जे अंतर असतं ते विशिष्ट आपल्याला अंतर ठेवावं लागतं, ते इंटरवल ठेवावा लागतो आणि हे या रेषेचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य. पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य की या रेषा अर्धवट काढलेल्या नसतात. जो नकाशा दिला असतो ना त्याच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत म्हणजे परिपूर्ण काढ अशा अर्धवट नकाशामध्ये ठेवलेले नसतात. हे यांचं वैशिष्ट्य आहे या सममूल्य रेषांचं. आणि सर्वात महत्वाचं, जेव्हा आपण या रेषा काढतो ना विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेला त्या रेषेबरोबरच रेषेवर आपण त्या रेषेचं मूल्य लिहितो. जर तुम्ही मूल्य लिहिलं नाही तर त्या रेषेला अर्थच राहणार नाही. म्हणून मूल्य लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे. न चुकता ते मूल्य तिथं नोंदवलं गेलं पाहिजे, तरच आपल्याला त्या रेषाचं त्या नकाशाचं वाचन करता येईल, संदर्भ त्या ठिकाणी स्पष्ट करता येईल. म्हणून हा गुणधर्म खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपण अनालिसिस करतो ना सममूल्य नकाशाचं त्यावेळेला हा चौथा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जर हा समजला, हा लक्षात आला तरच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चांगल्या प्रकारचा अनालिसिस करता येईल. काय आहे हा मुद्दा, दोन जवळच्या सममूल्य रेषा ज्या आहे ना त्याच्यामधलं अंतर, त्या अंतरावर एकंदरीत त्या प्रदेशातील त्या घटकाची तीव्रता किंवा चढ उतार अवलंबून असतो. इंटेन्सिटी ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी, त्यातला बदल त्या वितरणामध्ये कसा बदल होतो प्रादेशिक तो आपल्याला फक्त आणि फक्त या सममूल्य रेषेवरून कळतो. म्हणजे याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, जेव्हा दोन सममूल्य रेषेतील अंतर कमी असेल याचा अर्थ तिथं तीव्र बदल आहे. या उलट जर दोन जवळच्या रेषेमध्ये सममूल्य रेषेमधील अंतर अधिक असेल, दूरदूर त्या रेषा असेल, तर याचा अर्थ त्या ठिकाणी बदल हा अत्यंत कमी आहे, मंद आहे त्या ठिकाणी. हे यासाठी आपल्याला त्या दोन रेषा म्हणजे जवळजवळ असलेल्या रेषांचा आपल्याला एकंदरीत पॅटर्न लक्षात घ्यावा लागतो, त्यावर आधारित आपण हे वर्णन करू शकतो. म्हणून हे सुद्धा अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो विशेषतः हवामान स्थितीदर्शक जे घटक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये वायुभार आला, पर्जन्य आलं त्या ठिकाणी,
तापमान आलं, असे जे घटक आहे याला यासारखा यापेक्षा महत्वाचा नकाशा इतर कोणताही नाही. तुम्ही रेडिओवर टीव्हीवर जर तुम्ही वेदर रिपोर्ट बघितला असेल, पेपरमध्ये वेदर रिपोर्ट बघितला असेल, तर मला वाटतं या नकाशाचा मॅक्झिमम वापर या ठिकाणी केला जातो. या नकाशामध्ये विशेषतः महत्व कशाला आहे, ते म्हणजे सममूल्य रेषांना. आता बघा विद्यार्थी मित्रो, मी तुम्हाला काही सममूल्य रेषांची त्या ठिकाणी उदाहरणं सांगतो. आणि या विशेषतः स्पर्धा परीक्षा जे आहे, एमपीएससी, यूपीएससी, एसटीआय, पीएसआय किंवा विद्यापीठाच्या परीक्षा, ऑब्जेक्टिव्ह, एमसीक्यू प्रकारच्या परीक्षा, यामध्ये मी जी संकल्पना सांगतो पुढच्या, या अत्यंत महत्वाच्या आहे. आणि आपल्याला माहिती आहे जर आपल्याला हे अधिक समजलं तर मला वाटतं या स्पर्धा परीक्षांना भविष्यात तुम्ही सामोरं जाणार आहात त्याला नक्कीच फायदा होईल. म्हणून काळजीपूर्वक बघा, एकदम सोपे आहे, याच्यामध्ये एक टेक्निक आहे. तर टेक्निक तुमच्या लक्षात आलं ना तर तुम्ही कितीतरी व्याख्या सहज पाठ करू शकता. बघा, पहिली व्याख्या तुमच्या डोळ्यासमोर ठेवली आहे, संकल्पना आहे ती, कन्सेप्ट आहे समता परेषा. बघा, त्याच्या शब्दातच अर्थ आहे, सम म्हणजे समान, ताप म्हणजे तापमान, म्हणजे समान तापमान दर्शवणाऱ्या रेषा. शास्त्रीय व्याख्या काय याची बघा, नकाशात समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडून ज्या रेषा तयार होतात त्या रेषांना आपण समताप रेषा असं म्हणतो, आयसोथर्म असं म्हणतो या ठिकाणी. ही झाली पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या अशाच प्रकारची आहे, समभार रेषा. सम म्हणजे सारखा, भार म्हणजे दाब, हवेचा दाब. म्हणून नकाशात समान हवेचा दाब असणाऱ्या बिंदूंना ठिकाणांना जोडून ज्या ज्या रेषा तयार होतात त्यांना म्हणायचं समभार रेषा किंवा त्याला आयसोबार असं म्हणतात. विशेषतः मी तुम्हाला सांगितलं या सर्व संकल्पना आपल्याला हवेची स्थिती दर्शवणार जे नकाशे आहेत त्यामध्ये आपल्याला खूप उपयोगी आहे. आणखी एक महत्वाचं आहे की हे तीन नंबरचे जो जी संकल्पना आहे ही विद्यार्थी मित्र तुम्हाला सतत ऐकावं लागणार आहे, तिचा वापर करावा लागणार आहे. विशेषतः टोपोसिट रिडिंग हा जो प्रॅक्टिकल आहे पुढच्या वर्षी तुम्हाला आहे, यावर तुम्हाला ही संकल्पना खूप महत्वाची आहे. समोच्चता दर्शक रेषा. समोच्चता दर्शक रेषा म्हणजे काय, समुद्र सपाटीपासून समान उंची असलेल्या ठिकाण जोडणार रेषा. बघायची शास्त्रीय व्याख्या काय, नकाशात समान उंचीचे ठिकाण, उंची ही आपण समुद्र सपाटीपासून मोजतो हे लक्षात ठेवा. म्हणून नकाशात समान उंचीचे ठिकाण जोडून ज्या रेषा तयार होतात त्या रेषांना म्हणायचं समोच्चता दर्शक रेषा किंवा कंटूर्स. कंटूर्स हा शब्द आपण अधिक वापरतो त्या ठिकाणी. पुढची संकल्पना आहे समशार रेषा. क्षार म्हणजे क्षारता, सम म्हणजे समान. विशेषतः सागराच्या संदर्भामध्ये सागरी जलाची गुणधर्म किंवा सागराचा आपल्याला क्षारतेचा अभ्यास करायचा असेल त्यावेळेला ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. नकाशात समान क्षार असलेल्या ठिकाणांना जोडून जी रेषा तयार होते तिला म्हणायचं समशार रेषा. आणि आणखी एक महत्वाची आहे समवृष्टी रेषा, प्रिसिपिटेशन ज्याला आपण म्हणतो. समान वृष्टी असलेल्या नकाशात समान वृष्टी असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषेला आपण समवृष्टी रेषा असं म्हणतो. या पाचही संकल्पना अत्यंत महत्वाच्या आहे. कदाचित तुम्ही संदर्भ पुस्तक वापरले तर आणखी तुम्हाला अशा प्रकारच्या संकल्पना मिळतील. फक्त मी याची बेसिक आयडिया काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट केलं. आणि सम या सर्व रेषा ज्या आहेत सममूल्य रेषेचे अत्यंत उत्तम उदाहरण आहे की ज्यावर आधारित आपण त्या त्या घटकाचा नकाशा तयार करत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आता याची कृती कशी करायची, सर्वात महत्वाचं, कारण आपल्या प्रॅक्टिकलचा हाच भाग महत्वाचा आहे की तुम्हाला एखादा सम मूल्य नकाशा तयार करता आला पाहिजे. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की ज्या प्रदेशाचा नकाशा तयार करायचा आहे ना त्या ठिकाणी विविध ठिकाणचे मूल्य तुमच्याकडे, व्हॅल्यू तुमच्याकडे पाहिजे, सांख्यिकी माहिती पाहिजे. आणि ती त्या ठिकाणी त्या नकाशात ते मूल्य तो बिंदू तिथं स्पष्ट केला पाहिजे. आपण उदाहरणार्थ तापमान असं घेतलं तर आपल्याला ज्या प्रदेशाचा आपल्याला नकाशा काढायचा आहे ना त्या प्रदेशातील विविध प्रकारची ठिकाणं एका टिंबाने त्या ठिकाणी स्पष्ट करायचे आणि त्या टिंबाची त्याला नाव द्यायचं अ ब क ड अशा प्रकारे किंवा ए बी सी डी आणि त्याचं मूल्य खाली एका तक्त्यामध्ये द्यायचं. म्हणजे ही झाली, हे उदाहरण झालं तुम्हाला. म्हणून हे सर्वात महत्वाचं आहे पहिल्यांदा. नंबर दोन, त्या मूल्यामध्ये सर्वात कमी मूल्य कोणतं आहे आणि सर्वात जास्त मूल्य कोणतं आहे हे लक्षात घ्यायचंय. कशासाठी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्लास इंटरवल ठरवायचंय, दोन सममूल्य रेषांमधील अंतर किती ठेवायचंय यासाठी आपल्याला ही दोन नंबरची स्टेप्स अत्यंत महत्वाची आहे. काय करायचं आपल्याला, त्या संख्या त्या आकडेवारीमध्ये सर्वात कमी मूल्य किती आहे आणि सर्वात जास्त मूल्य किती आहे हे लक्षात घ्यायचंय. त्याचा वापर आपल्याला वर्गांतरासाठी आहे. आणि सर्वात महत्वाचं की ज्या वेळेला ज्याची वारंवारता जास्त आहे, वारंवारता म्हणजे काय, एखादा अंक परत परत त्या आकडेवारीमध्ये दिसत असेल. उदाहरणार्थ एखाद्या आकडेवारीमध्ये 20 ही संख्या 30 वेळा आलेली आहे
आणि पाच ही संख्या चार आला, बाकीची संख्या चार चार पाच पाच वेळा असेल, मग सर्वात जास्त संख्या वीस ही पुनरावृत्ती अधिक झाली आहे याला म्हणतात तिची वारंवारता अधिक आहे. कदाचित स्टॅटिस्टिकल ज्योग्राफीमध्ये सांख्यिकी भूगोलामध्ये हा शब्द तुम्ही वापरला असेल त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट काय करायची, सर्वात कमी मूल्य कोणत्या रेषेचं आहे, कोणत्या घटकाचं आहे ते लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि सुरुवातीला सर्वात जास्त मूल्य असलेल्या रेषा काढायच्या आहे, सम मूल्य रेषा, आणि नंतर सर्वात कमी मूल्य असलेल्या सममूल्य रेषा काढायचं आहे. याच्यावरून आपल्याला एकंदरीत एक आराखडा तयार होतो आणि त्या दोघांच्या मधल्या ज्या रेषा आहेत त्या आपल्याला सहज काढता येतात त्या ठिकाणी. ज्यावेळेला आपण उदाहरण करू त्यावेळेला तुम्हाला सहज कळेल. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं की एकदा तुमचे क्लास इंटरव्हल लक्षात आला तुमच्या, तो स्पष्ट झाला की आपल्याला लगेच त्या जो आराखडा आहे कच्चा ज्याच्यावर बिंदू दाखवले आहेत ते ठिकाणं दाखवले ते ठिकाण आपण एका सरळ रेषेने जोडायचे. या ठिकाणी कृपा करून पट्टी वापरायची नाही, मुक्त हस्त एकदम हाताने आपण त्या जोडायच्या ही काळजी घ्यायची त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की या प्रत्येक सममूल्य रेषा जेव्हा काढाल, ही पाच नंबरची कृती सांगतोय मी तुम्हाला, त्या रेषेच्या जवळ तिचं मूल्य लिहिलं गेलं पाहिजे. जर मूल्य लिहिलं नाही विद्यार्थी मित्रांनो तर आपलं पूर्ण प्रॅक्टिकल चुकेल. एक प्रत्येक स्टेप्स तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा, याच्यामध्ये थोडी जर चूक झाली तर तुमचा सममूल्य नकाशा चुकू शकतो, तुमचे गुण त्या ठिकाणी जाऊ शकतात. गुणापेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला हे आकलन झालं पाहिजे, भविष्यात तुम्हाला याचा वापर करायचा आहे, म्हणून अत्यंत काळजीपूर्वक तुम्हाला हे स्टेप्स लक्षात घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी एकदा नकाशा झाला की त्या नकाशाला शीर्षक द्यायचे, नकाशाचं प्रमाण लिहायचंय, आणि सर्वात महत्वाचं वर्गांतर, त्या दोन सममूल्य रेषेतील वर्गांतर या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. ते जर दिलं नाही तर तुमच्या नकाशाला किंमत राहणार नाही. म्हणून सहावा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे, शीर्षक, नकाशा प्रमाण आणि त्या दोन सममूल्य रेषेतील अंतर काय, वर्गांतर काय, हे या ठिकाणी द्यायचंय. आपण आता एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय. बघा, खाली एक कच्चा आराखडा आहे, हा कोणत्याही प्रदेशाचा नाही, एक अंदाजे तयार केलेला भाग आहे. त्या ठिकाणी काय आहे, खालील एका प्रदेशामध्ये काही ठिकाणचे तापमान अंश सेल्सिअस मध्ये दिले आहे, तर यावरून सममूल्य रेषेच्या मदतीने सममूल्य नकाशा तयार करा. आपल्याला बघा या ठिकाणामध्ये ए अ ब क ड ई ई उ ई ए एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ ठिकाणाची मूल्य दिले. तसं आपण आधी काही घेऊ शकलो असतो, पण फक्त मला बेसिक सांगायचे तुम्हाला. एकदा तुम्हाला बेसिक कळालं ना, असे 100 मूल्य सुद्धा तुम्ही काढू शकता बघा या ठिकाणी. आणि या नकाशामध्ये लाल बिंदूच्या म्हणजे लाल रंगाने त्या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाण दाखवले. आता आपलं काम काय आहे की याच्यामध्ये कमीत कमी मूल्य काय आहे, मला वाटतं 30 मूल्य आहे. जास्तीत जास्त मूल्य काय आहे त्या ठिकाणी, 36 आहे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे आपण दोन दोनच्या माध्यमाने घेतला तरी चालेल, एक एक नाही घेऊ शकतो, पण दोन दोन आपल्याला अधिक त्या ठिकाणी कमी वेळेत आपल्याला काढता येईल. मग आपण क्लास इंटरव्हल किती घेऊया, इथं दोन घेऊया. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं, मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी, आता समजा ई हा ई आणि हा ई हा दोन ई आहे, हे बरोबर ई एकाच रेषेत आले पाहिजे. त्याच्यानंतर 30 हा शब्द दोनदा आहे, बघा 30 हा अंक दोनदा आहे, अ ला 30 आहे, ड ला 30 आहे, म्हणजे हे दोन्ही अंक एकाच ठिकाणी आले पाहिजेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही काळजी घ्यायची आपल्याला की समान मूल्य असलेले ठिकाण एकाच रेषेने जोडले गेले पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, या रेषा शेवटपर्यंत, त्या ही जी सीमा आहे या प्रदेशाची, या सीमेच्या टोकापर्यंत गेल्या पाहिजे त्या ठिकाणी, लक्षात ठेवा. चला तर आपण बघूया त्या ठिकाणी हा नकाशा कसा तयार होईल. बघा या ठिकाणी हा नकाश तयार केला. बघा वर्गांतर दिलंय मी खाली, स्पष्ट दिले वर्गांतर 2 अंश सेल्सिअस तापमान. नाव दिले सममूल्य नकाशा, इथं त्या ठिकाणी उत्तर दिशा दिले. प्रमाण इथं मी दिलं नाही कारण हे मी अंदाज काढलेलं आहे, तुम्ही मात्र प्रमाण देऊ शकता जर त्या ठिकाणी. मी फक्त एक आराखडा म्हणून उदाहरण स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे त्या ठिकाणी, म्हणून मी या ठिकाणी नकाशा प्रमाण घेतलं. बघा आता मूल्य या काळजीपूर्वक बघा, हा नकाशा मी तयार केलाय 30. जर तुम्ही आकडेवारी पाहिली असेल, ड आणि अ हे दोन्ही ठिकाणं जे होते त्यांचं मूल्य 30 अंश सेल्सिअस तापमान असं होतं. नंतर 32 बघा, 34, त्याच्यानंतर 36. बघा इकडून जसं जसं आपण बाह्य भागाकडून अंतर्गत भागाकडे जातो ना, तस तसं तापमान वाढत जाते त्या ठिकाणी. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो असं आपल्याला दिसतं की हे जे मूल्य आहे या रेषेचं, याच्यावरून आपल्याला या प्रदेशामधला एकंदरीत तापमानाचं वितरण कसं हे कळतं. आता तुम्ही म्हणाल सर याला 5-6 ओळीतले लिहायचं म्हणजे काय करायचं. सुरुवातीला पहिलं वाक्य तुमचं येईल की हा नकाशा कसा आहे, सदर नकाशा, समूल्य नकाशा असून यामध्ये त्या प्रदेशातील तापमानाचं वितरण दर्शवलेलं आहे. सदर नकाशामध्ये सर्वात कमी तापमान हे
ड आणि अ या ठिकाणी असून ते 30° सेल्सिअस आहे. तर सर्वात जास्त तापमान हे ई आणि ई या दोन ठिकाणी असून ते 36° सेल्सिअस इतकं आहे. सर्वसाधारणपणे विचार केला तर या नकाशामधलं तापमान हे सर्व ठिकाणचं तापमान हे 30 ते 36° दरम्यान पसरवितरित झालेलं आहे आणि याच्यापेक्षा कमी किंवा जास्त तापमान सदर नकाशामध्ये कुठेही दिसत नाही. आपण याची सरासरी सुद्धा काढू शकतो. जर तुम्ही 30, 32, 34, 36 या चौघांची बेरीज केली, त्याला 4 ने मागितलं, तर तुमचं उत्तर जे येईल ते झालं या प्रदेशाचं सरासरी तापमान. अशा प्रकारे त्या ठिकाणी हे तुम्ही दाखवू शकता की या प्रदेशाच्या केंद्रभागी सर्वात जास्त तापमान आहे, तर बाह्य बाजूला कमी तापमान आहे. मग त्याचं विश्लेषण तुम्ही करू शकता. म्हणजे अशा प्रकारे आपण सममूल्य नकाशा तयार करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, याचे काही फायदे आहेत. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे सहज आपण या नकाशातील घटकाच्या वितरणाकडे पाहिलं ना तर आकृतीबंध लगेच कळतो आपल्याला. मी आता सांगितलं तुम्हाला की केंद्रभागी तापमान जास्त आहे, तुलनेनं बाह्य भागामध्ये तापमान कमी आहे. हा पॅटर्न मला लगेच कळाल त्या ठिकाणी. सर्वात महत्वाचं पॅटर्न मध्ये चढ उतार होते बघा तापमान. म्हणजे बाह्य भागाकडून मध्ये जाताना अंतर्गत भागाकडे जाताना तापमान हे वाढत जातं, किंवा मध्य भागाकडून बाहेर येताना उतर तापमान कमी होतं. म्हणजे अशा प्रकारच्या तापमानाची तीव्रता त्यातील चढ उतार आपल्याला सहज या नकाशातून व्यक्त करता येतो. हा या नकाशाचा सर्वात महत्वाचा फायदा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आणखी एक महत्वाचं की हा नकाशा जर आपण याच्या आधीचा जो नकाशा तयार केला होता छाया पद्धतीचा नकाशा, त्यापेक्षा हा नकाशा अत्यंत अचूक आणि उपयुक्त आहे. याचा वापर विशेषतः मी परत सांगतो हवेची स्थिती किंवा हवामान दर्शक घटक जे आहे त्यांची स्थिती वितरणाच्या स्वरूपात दाखवण्यासाठी फक्त आणि फक्त हा नकाशा वापरतात, याला दुसरा पर्याय नाही. म्हणून आज तरी मी तुम्हाला सांगतो की हा अत्यंत महत्वाचा नकाशा आहे हवामान शास्त्राच्या अभ्यासासाठी. म्हणून हा एक गुण आहे महत्वाचा. पण याचे काही तोटे आहेत. तोटे जास्त नाही, पहिला तोटा आहे महत्वाचा मर्यादा म्हणूया आपण त्याला. जर ठिकाणाची संख्या एखाद्या उपलब्ध नसेल तर मग करायचं काय? मग आपल्याला काय करावं लागतं? जवळच्या बिंदूचा किंवा तो मूल्याचा संदर्भ घेऊन आपल्याला अंदाजे हे ते मूल्य ठरवावं लागतं. कारण जर ते मूल्य मिळालं नाही तर आपल्याला नकाशा तयार करता येणार नाही. परिणामी आपण जो अंदाजे मूल्य घेतो ना विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे कदाचित आपली अचूकता चुकते त्या ठिकाणी. म्हणून हा सर्वात मोठा दोष आहे. जर आपल्याला एखादं मूल्य एखाद्या ठिकाणचं माहिती नसेल तर आपल्याला नकाशा तयार करता येत नाही. जर तो केला अंदाजे तर मला वाटतं त्याच्यामध्ये चुकी होण्याची शक्यता असते. आणि सर्वात महत्वाचं की दोन सममूल्य रेषांमधील जे ठिकाणं असतात त्याचं नेमकं व्हॅल्यू आपल्याला सांगता येत नाही. आता उदाहरणार्थ 30 आणि 32° सेल्सिअस ज्या सममूल्य रेषा आहेत त्याच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे, म्हणजे 31 नेमकं कुठं आहे, 31.5 कुठं आहे, हे आपल्याला सहज निश्चित करणं इतकंसं सोपं जात नाही. आणि जर क्लास इंटरवल जास्त असेल 10, 20, 50 तर अशा ठिकाणी अजून क्लिष्टपणा वाढतो, त्या ठिकाणी आपल्याला अचूकता येत नाही. म्हणून हा सुद्धा एक महत्वाचा दोष आपल्याला या पद्धतीचा सांगतो. आणि सर्वात महत्वाचा शेवटचा अत्यंत महत्वाचा आहे. कधी कधी काय होतं माहितीये का, प्रदेश अत्यंत छोटा असतो आणि व्हॅल्यू सुद्धा अत्यंत जवळजवळ असतात. उदाहरणार्थ 1, 1.2, 1.3, 1.4 मग अशा वेळेला इतके जवळजवळ असताना त्याचं वर्गांतर ठरवणं अत्यंत अवघड जातं आणि परिणामी तो नकाशा तयार करणं अत्यंत किचकट आणि क्लिष्ट बनतं. म्हणून हा सुद्धा अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी तोटा याचा आहे. आणि आणखी एक महत्वाचं, जर रेषा एकदम जवळ असेल, गर्दी गर्दी करून असेल, तर अशा वेळेला आपल्याला अॅक्युरेट त्या ठिकाणी विश्लेषण करतात, तो आकृतीबंध आपल्याला स्पष्ट होत नाही. अशी खिचडी त्या ठिकाणी रेषांची होते. सर्व रेषा इतक्या जवळ येतात की आपल्याला नेमकी कोणती रेषा कुठं आहे हे आपल्याला बोध होत नाही. म्हणून हा सुद्धा अत्यंत महत्वाचा दोष या नकाशाचा आहे, लक्षात ठेवा. आणि शेवटचं सर्वात महत्वाचं दोष काय आहे की ज्या वेळेला एखाद्या प्रदेशामध्ये सांख्यिकीय माहिती मोठी असेल, तिचा विस्तार मोठा असेल, तर अशा वेळेला वर्गांतर ठरवणं थोडं अवघड जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तो ते क्षेत्र छोटं असेल आणि अंक संख्या जास्त असेल तर अशा वेळेला त्या कमी जागेमध्ये त्या संपूर्ण सममूल्य रेषा काढणं अत्यंत किचकट असतं. बऱ्याच वेळेला चुकून आपल्याकडे दोन रेषा एकमेकाला छेदल्या जातात, एकमेकावर काढल्या जातात त्या ठिकाणी, कारण जागा कमी असते, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी वेळ आणि श्रम अधिक लागतो, अत्यंत काळजीपूर्वक ते काम करावं लागतं. म्हणून हा सुद्धा याचा दोष आहे की याच्यामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारे कमी जागा असेल, कमी जागेमध्ये आपल्याला एखादा हवामान दर्शक घटक दाखवायचा असेल, स्थिती दाखवायची असेल वितरणाच्या स्वरूपात, त्यावेळेला आपल्याला सममूल्य रेषा काढताना अडचण येते, खूप वेळ लागतो आणि खूप श्रम लागतं. हा सुद्धा याचा महत्वाचा तोटा आहे. विद्यार्थी मित्रांनो,
जर तुम्हाला या नकाशाबद्दल अधिक माहिती लागत असेल ही पाच पुस्तकं अत्यंत महत्वाची आहे की ज्यामध्ये तुम्हाला याच्याबद्दल परिपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रकारे इंटरनेटचाही तुम्ही उपयोग करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला परत आपण एक नवीन प्रॅक्टिकलसह परत भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.